आरोग्याची समस्या कुठलीही असो विश्वगंधमध्ये मिळणार खात्रीशीर उपचार। पंचकर्ममध्ये वमन विरेचन बस्ती आणि आयुर्वेदिक औषधांची निर्मिती। वैद्य अतुल देशमुख, वैद्य स्मिता देशमुख। संपर्क 98 22 28 30 79। ठिकाण गंगाई मार्ग नवीन नगर रोड पाठक हॉस्पिटल समोर संगमनेर जिल्हा अहमदनगर। पाथर्डी शहरामध्ये वीज पुरवठा सातत्याने खंडित होऊन कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्यामुळे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड आणि माजी नगरसेवक रामनाथ बंग यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी वीज वितरण कार्यालयामध्ये जाऊन महावितरणचे शहराचे अधिकारी अभियंता मयूर जाधव यांना घेराव घातला। मागील 2 आठवड्यांपासून शहरामध्ये कमी दाबाने विद्युत पुरवठा होतोय आणि सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होतोय। 8-8 तास वीज पुरवठा पूर्ववत होत नसून संपूर्ण शहर रात्रीच्या वेळी अंधारात राहतंय असे यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी म्हटलंय। वीज पुरवठा सुरळीत करून शहरातील नागरिकांना वेठीस धरण्याचं काम महावितरणने बंद करावं। पुढील 8 दिवसांमध्ये महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा रामनाथ बंग आणि प्रशांत रोडी यांनी दिला। मागच्या 5-6 दिवसापासून सतत विद्युत पुरवठा खंडित होत होता, त्याच्या निषेधार्थ आज शहरातील विविध भागातील माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांचे समर्थक एकत्र येऊन त्यांनी असं ठरवलंय का आज एमएससीबीचे जे शहर अभियंता आहेत जाधव साहेब यांना घेराव घालायचं आणि त्या अनुषंगाने आज आम्ही प्रत्येक भागातील 1-1 2-2 आव्हाड समर्थक गोळा झालो आणि शहर अभियंता जाधव साहेबांना घेराव घातला। त्या घेराव घातल्यानंतर साहेबांची आव्हाड साहेब बोललेत, राऊत बोललेत, आमचे अभिजित गुजर, अण्णा हरेर, सलीम भाई सगळ्यांनीच एक विषय पोटतिडकीने मांडला का शहरामध्ये मागच्या 7-8 दिवसापासून सतत विद्युत पुरवठा खंडित होतो, त्यात तो खंडित होताना इतका अनियमित होतो का तो कधी रात्री 12 होतो 2-3 तास येत नाही, 10 होतो रात्री परत 12 वाजेपर्यंत येत नाही, कधी संध्याकाळी 7 होतोय 12 वाजेपर्यंत येत नाही, रात्र लाईट नाही, रात्र व्होल्टेज प्रॉब्लेमचा प्रश्न आहे, असे बरेचसे काही प्रश्न होते। त्या अनुषंगाने आज आम्ही आलोय आणि हे होत असताना शहरामध्ये सध्या चोरांचं प्रमाण वाढलंय, वेगवेगळ्या भागामध्ये सध्या चोर येऊ राहिलेत, लोकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे, त्यातली त्यात विशेषतः महिलांमध्ये जास्त घबराटीचं वातावरण आहे, साथीरोगाचे आजार चालू आहेत आणि पेशंट इतके गावात वाढलेत कोरोनाचे सुद्धा, हे सगळ्या अनुषंगाने आणि लाईट नसली तर चिडचिड वाढती, ज्यांच्या घरात वयस्कर लोक आहेत त्यांची तर अत्यंत दयनीय अवस्था होती आणि ह्या सगळ्या अनुषंगाने आज आम्ही जाधव साहेबाला आव्हाड साहेबांच्या नेतृत्वाखाली भेटलोय, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना आम्ही मागणी केली की आम्हाला पूर्ण दाबाने पूर्ण क्षमतेने शहरामध्ये पाथर्डी जो अर्बन एरिया आहे शहर हद्द या हद्देमध्ये पूर्ण दाबाने लाईट मिळावी, सातत्याने जी खंडित लाईट होती ती होऊ नये, ज्या भागामध्ये एक फेस जातो रात्र फेस येत नाही, म्हणजे आमचा स्वामी समर्थ जुनी पतसंस्था चिंतपूर रोडचा भाग या भागामध्ये एक फेस गेला तर रात्रात फेस येत नाही, ती लाईट चालू होत नाही, त्या भागातले जे तुमचे वायरमन आहेत सध्या टेम्पररी ते फोन घेत नाहीत, अशा बऱ्याचशा तक्रारी घेऊन आलो, त्या तक्रारी केल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून एक असं जाणवलं, त्यांनी असं एक शब्द दिला का भाऊ इथून पुढे असा प्रकार घडणार नाही, येत्या 15 दिवसात तुम्हाला याच्यात बऱ्याचशा सुधारणा झालेल्या दिसतील आणि ही सगळी चर्चा चांगल्या प्रकारची साधक बाधक झाल्यानंतर आव्हाड साहेबांनी सांगितलं का भाऊ आता मी आलोय सौम्य भाषेत आलोय पण इथून पुढे आम्हाला सौम्य भाषा सोडून मी काय याच्या आधी आंदोलन भानगडी राडे केले नाही पण मला ती करायची वेळ आणून देऊ नका अशा पद्धतीचं आव्हाड साहेबाच्या चर्चेतून जाधव साहेबांना बोलण्यात आलंय आणि त्यानंतर जाधव साहेबांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊन चांगल्या पद्धतीने ह्या 8-15 दिवसात लाईट खंडित होणार नाही, शहरात कायम लाईट राहील, फेज जाणार नाही, व्होल्टेजचा प्रॉब्लेम राहणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन आज मागे घेणार आणि मागे वेज पण निवेदन दिलेले होते आणि त्यावेळेस आम्हाला जाधव साहेबांनी सांगितले होते की त्याच्यामध्ये सुधारणा होईल, त्यानुसार त्यांनी डीपीमध्ये चांगली सुधारणा केलेली आहे, डीपी जी क्षमता आहे ती वाढून दिलेली आहे आणि इतर जे प्रॉब्लेम आहेत आज शहराबद्दल त्याबद्दल वारंवार आम्ही बंग साहेब नेहमीच त्यामध्ये सक्रिय असतात आणि आज अभय रावजी आव्हाड आणि बंग साहेब दोघं मिळून आम्ही आणि सगळे ग्रामस्थ मिळून आज आम्ही जाधव साहेबांना भेटलो तर त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि याच्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा होऊन तुमचा विद्युत पुरवठा व्यवस्थित सुरळीत होईल आणि पुन्हा तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे, तरी आपण ते अपेक्षा ठेवून सर्वांनी वागावं असं त्यांनी सांगितले आणि पुढे अशी वेळ येणार नाही। सध्या शहरामध्ये चोरांचा सुळसुळाट आहे, कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ, सातत्यानं पडणारा पाऊस यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे, तर यातच विजेचा खळखंडोबा झालाय।
फायरमनला फोन केला असता कोणताही संपर्क होत नाही। तर यावेळी अभियंता मयूर जाधव यांनी शहरातील विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याचा आणि महावितरण कर्मचाऱ्यांनी कामात दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। या दरम्यान खासदार डॉक्टर सुजय विखे यांचे वरिष्ठ पातळीवर काही सहकार्य लागल्यास ते आपण मिळवून देऊ असे यावेळी बंग यांनी म्हटलंय। या आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ते नाना राऊत, अनिल हरेर, सलीम भाई शेख, अभिजीत गुजर, प्रशांत रोडी, सुरेश कुलथे, शाहनवाज भाई शेख, सचिन शेटे, माऊली कोकाटे, सोमनाथ रोडे, प्रदीप गायकवाड, संदीप काकडे, योगेश कलंत्री हे सहभागी झाले। अमोल कांक्रिया सह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।